शुरू है ना। मित्रांनो, आमच्या सर्व यूट्यूब दर्शकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा। आज आपण बघत आहोत महाराष्ट्रामधल्या एकूण विषारी बिनविषारी आणि निमविषारी सापांच्या या संपूर्ण संख्येमध्ये अतिशय दुर्मिळ म्हणून गणला गेलेला आणि विदर्भामध्ये फारच कमी आढळणारा असा हा एक सुंदर साप इथे सर्पमित्र वनिता बोराडे यांच्या हातामध्ये आपण बघत आहोत। हा साप जो आहे हा झाडांवर राहणारा साप आहे, ट्री स्नेक आहे। महाराष्ट्रामध्ये जमिनीवर राहणारे, पाण्यामध्ये राहणारे, बिळामध्ये राहणारे, गवतामध्ये राहणारे असंख्य प्रकारचे साप आहेत। साप हे सरपटणारे वन्यजीव असून भारतीय संविधानाने 1975 वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत सर्व भारतीय सापांना संरक्षण दिलेले आहे। त्यामुळे सापाची हत्या करणे हा एक गंभीर गुन्हा असून निसर्ग आणि पर्यावरणाचा अविभाज्य घटक असणारे साप हे मानवासाठी वरदान आहेत आणि ते राष्ट्रीय संपत्तीचा एक महत्त्वपूर्ण भाग असल्याने त्यांचं संरक्षण करणे हे राष्ट्रीय कर्तव्यच आहे। म्हणूनच संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये असतानासुद्धा आपली अत्यावश्यक सेवा लोकांना पुरवण्यासाठी सर्पमित्र वनिता बोराडे ह्या जिथे कुठे साप निघतो तिथे धावत जाऊन त्या सापाला आणि सापामुळे संकटात असलेल्या व्यक्तीला जीवदान देण्याचं काम करत आहेत। या पार्श्वभूमीवर मौजे हिवरा आश्रम विवेकानंद नगर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथे परमपूज्य कर्मयोगी संत शुकदास महाराजांच्या पवित्र पावनभूमीमध्ये बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये सापडलेला अतिशय निरुपद्रवी सुंदर आणि दुर्मिळ असलेला हा साप आहे। याचं मराठी नाव आहे हरणटोळ। ताई, या सापाचं नाव काय आहे? हा झाडावर राहणारा हरणटोळ नावाचा साप आहे, ज्याला ग्रामीण भागामध्ये शेलाटी सुद्धा म्हणतात। हा हरणासारखा ताठ मानेने चालतो आणि टोळ म्हणजे जे आपले कीटकं सरतो त्याप्रमाणे, त्यामुळे याला हरणटोळ असं नाव पडलेलं आहे। हा झाडावर जास्तीत जास्त झाडावर सापडतो आणि हा निमविषारी आहे, म्हणजे अर्धविषारी आहे। याचं विष मायोटॉक्झिक स्वरूपाचं असतं आणि लहान मुलांना किंवा वृद्ध व्यक्तींना चावल्यानंतर याची विषबाधा होऊ शकते। हा 3 ते 4 फुटापर्यंत जवळजवळ लांब होतो। सापाचं नाव हरणटोळ आहे। हा जास्तीत जास्त झाडावर राहत असतो।
याला इंग्लिश मध्ये वाइन स्नेक म्हणतात, मराठी मध्ये रणटोळ आणि ग्रामीण भागात याला शेलाटी असं म्हणतात. नमस्कार आमच्या सर्व यूट्यूब दर्शकांसाठी महत्वपूर्ण माहिती. आज आपल्याला आमच्या आदरणीय मोरेताईंनी ज्या प्राथमिक शाळा चोंडी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथे शिक्षिका आहेत त्यांनी सर्पमित्र वनिता बोराडे यांना बोलतं करून त्यांच्याकडनं काही गैरसमजुती या सापाबद्दल ज्या आहेत त्यांच्याबद्दल स्पष्टीकरण घेतलंय. खरं तर या सापाचं तोंड इतकं नाजूक आहे की साधी टिचकी मारली तरी ते फुटेल आणि लोक म्हणतात की हा टाळू फुटतोय. अतिशय चुकीचा गैरसमज लोकांमध्ये आहे. तद्वतच आपण जर बघितलं तर हा साप जो आहे तो इतका चपळ आहे की या फांदीहून त्या फांदीवर तो हवेत उड्या मारतोय असं वाटतंय. म्हणून हा पक्ष्यांसारखा हवेत उडू शकतो असंही लोकांचा एक गैरसमज आहे, पण हा पूर्णतः खोटा आहे. कारण तो अतिशय चपळ असल्यामुळे आणि त्याचं शरीर हे खूप नाजूक आणि पातळ असल्यामुळे तो इतक्या जलदगतीने हालचाली करतो की तो अक्षरशः उडी मारून पळतोय असा भास होतो, पण तसं नाही, तो त्याचा नैसर्गिक स्वभाव आहे. त्यानंतर मित्रांनो, सगळ्यात मोठा गैरसमज हा आहे की गाई म्हशींचे पाय बांधून दूध पितो. हा तर नितांत धादांत खोटा गैरसमज आहे. साप इतका नाजूक आहे की तो गाई म्हशीच्या पायाला बांधूच शकत नाही, तेवढी त्याची क्षमता नाही, ताकद नाही. किंवा इतका नाजूक प्राणी हा गाई म्हशींना काय बांधू शकणार आहे. परंतु आपण जवळून सापाचा अभ्यास केला नाही, त्याच्याशी मैत्री केली नाही, त्याला कधी हाती घेतलं नाही, त्याच्यावर मायेने आपला हाताचा स्पर्श कधी आपण फिरवला नाही. त्यामुळे कोणीतरी ज्यांचा या सापांबद्दल शास्त्रशुद्ध अभ्यास नाही त्यांनी यावं आणि भीतीप्रद आपल्याला काहीतरी सांगावं आणि आपण ते मनात गैरसमज घट्ट करून बसावेत अशी परिस्थिती असल्यामुळे महाराष्ट्रात सापांबद्दल खूप गैरसमजुती आणि अंधश्रद्धा आहेत. परंतु मित्रांनो, साप हे मानवतेचे निसर्गाचे अतिशय उपयोगी प्राणी असून आपल्या मानवासाठी वरदान साबित झालेले आहे. हा साप सरड्यांचं भक्ष्य घेतो, जिवंत सरडे खातो, त्यामुळे फांदीवर लोंबकळतो आणि वरून तो सरड्याला तोंडाकडनं गिळतो, त्यामुळे बऱ्याचदा तो फांदीवर लटकलेला दिसतो. फांदीवर तो हवा आली असता झाडांच्या पानासारखा हलतो, त्यामुळे हलणाऱ्या पानासारखं त्याचं हे तोंड दिसतंय. त्यामुळे झाडावर जगण्यासाठी उपयुक्त असलेली जीवनावश्यक बाब निसर्गाने त्याला प्रदान केलेली आहे. त्याचं संपूर्ण शरीर हे एखाद्या लवचिकदार फांदीसारखं असून डोकं हे निमुळतं आणि नितांत सुंदर आहे. मित्रांनो, या सापाबद्दलची भीती जर आपण मनातली काढून टाकली तर हा साप आपण सहजपणे हाताळू शकतो, याला जीवदान देऊ शकतो. अतिशय दुर्मिळ साप आहे हा. एका वर्षाला जवळजवळ 6 ते 7 पिल्लांना ते डझनभर पिल्लांना पोटातनं प्रसवतो. याची पिल्लंसुद्धा याच्यासारखी चपळ आणि झाडावर वाढवणारी असतात. अतिशय सुंदर असा हा साप काल स्वामी विवेकानंद नगर हिवरा आश्रम येथे सापडला. परमपूज्य कर्मयोगी संत शुकदास महाराज यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या विवेकानंद आश्रमाच्या हिरव्यागार परिसरामध्ये हा साप आढळलेला आहे. मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये द्राक्षांच्या वेलांवर, त्र्यंबकेश्वर आणि कोकणामध्ये प्रचूर प्रमाणात आढळणारा हा साप विदर्भाच्या उष्णकटिबंधामध्ये आणि पानगळीच्या वृक्षामुळे या भागात फार दुर्मिळ म्हणून गणला जातो. अगदी सर्पमित्र वनिता बोराडे यांना हा 10 वर्षांमध्ये 2 वेळा आढळलेला आहे. आणि हा साप जो आहे पूर्ण वाढ झालेला जवळजवळ 3-3.5 वर्षाचा हा साप असून ज्या अर्थी याची पिल्लं इथे सापडत आहेत त्या अर्थी याचं या भागातील सराउंडिंग हे चांगलं आहे, रिहॅबिटेशन चांगलं आहे आणि इथे प्रौढ सापसुद्धा आपल्याला आढळू शकतील. मित्रांनो, आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये निश्चितच ज्याला सर्पसुंदरी म्हणता येईल किंवा सापाच्या क्षेत्रातली ऐश्वर्या राय म्हणून ज्या सापाला संबोधता येईल इतका हा सुंदर साप आपण आज इथे बघतो आहोत. आपण सर्वांनी हा व्हिडिओ अगदी मनपूर्वक आवडला असेल तर कृपया शेअर करावा. धन्यवाद.